संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील शेतकरी अनिल नरहरी थोरात यांच्या डाळिंबाच्या शेतातून अंदाजे 50,000 रुपये किमतीचे डाळिंबे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. घारगाव पोलीस ठाण्यात याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झालाय. थोरात यांची बिरेवाडी परिसरातील 5 एकर डाळिंबाची शेती असून दुष्काळात 3,000 रुपये प्रतिदिन पाणी विकत घेऊन त्यांनी डाळिंबाची बाग जगवली. पण अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बागेतून उभ्या झाडाचे डाळिंब रात्रीतून तोडून नेले. ही घटना या महिन्यात दुसऱ्यांदा घडली आहे. याबाबत थोरात यांच्या तक्रारीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वीही परिसरातून डाळिंब चोरण्याच्या घटना घडल्या असून यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. बिरेवाडी तालुका संगमनेर येथे माझी 11 एकर शेती असून 5 एकर जमिनीमध्ये डाळिंब लागवड केलेली आहे. त्यासाठी शेततळं वगैरे कर्ज काढून बांधलेलं आहे. तरीही भर उन्हाळ्यामध्ये पाणी न पुरल्यामुळे दररोज 3,000 रुपये टँकरप्रमाणे खर्च करून ह्या उन्हाळ्यात बाग जगवली. 1 महिन्यापूर्वी त्या डाळिंबागेतून 10 कॅरेटची चोरी झाली. त्यानंतर मी पोलिसात तक्रारही दिली होती आणि आज 50 कॅरेटची चोरी माझ्या बागेतून झालेली आहे. तर ह्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला घास चोरांनी हिरावून नेला. तर असं होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. धारगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली असून याचा लवकरात लवकर तपास लागून मला न्याय मिळावा. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.